नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेज क्रमांक ट्वेंटी फाईव्हवरील ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ झिरो शून्य या अंकाची बेरीज आणि वजाबाकी हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत ॲडिंग झिरो अँड सबट्रॅक्टिंग झिरो बघा थ्री ॲपल्स इन वन डिश नन इन द अदर ओनली थ्री ॲपल्स इन ऑल म्हणजे काय तर या डिशमध्ये आपल्याला थ्री ॲपल्स तीन सफरचंद दिलेले आहेत आणि या डिशमध्ये एकही ॲपल नाही म्हणजे झिरो आहे शून्य म्हणजे आपण तुम्ही पहिलीला शिकलात झिरो म्हणजे काय नथिंग काहीच नसणे झिरो म्हणजे काय काहीच नसणे आता या डिशमध्ये काहीच ॲपल नाहीत म्हणजे झिरो थ्री प्लस झिरो इज इक्वल टू थ्री म्हणजे एखाद्या संख्येमध्ये आपण शून्य मिसळला शून्यची बेरीज एखाद्या संख्येसोबत केली तरी उत्तर तीच संख्या येतं जसं या ठिकाणी या डिशमध्ये तीन सफरचंद आहेत त्याच्याप आप, त्याच्यात आपण हे शून्य मिसळले तरी उत्तर किती आलं तीनच आलेलं आहे बरोबर या तीन सफरचंद सफरचंदांमध्ये हे शून्य आपण मिसळले म्हणजे काहीच मिसळलं नाही शून्य याचा अर्थ काय काहीच नसणे शून्य याचा अर्थ काय काहीच नसणे मग त्याचं उत्तर किती येणार तीच संख्या येणार म्हणून थ्री प्लस झिरो इज इक्वल टू थ्री थ्री प्लस झिरो इज इक्वल टू थ्री या तीन सफरचंद सफरचंदांमध्ये आपण शून्य मिसळले तरी उत्तर किती चाललं किती आलेलं आहे तेवढंच आलेलं आहे तीनच आलेलं आहे म्हणजे तीन सफरचंदच या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तसंच मित्रांनो वजाबाकीमध्ये देखील सबट्रॅक्शन म्हणजे काय वजाबाकी सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी यात देखील एखाद्या संख्येतून शून्य वजा केले के तरी उत्तर तीच संख्या येतं जसं या डिशमध्ये दोन सफरचंद आहेत ह्याच्यातून शून्य सफरचंद आपण दोन दोन वजा केले मग उत्तर किती आलं दोनच आलं दोनचं सफरचंद कारण आपल्याला माहिती आहे शून्य म्हणजे काहीच नाही शून्य म्हणजे काय काहीच नाही शून्य वजा केले म्हणजे काहीच वजा केलं नाही आणि इथं शून्य ॲड केले म्हणजे काहीच ॲड केलं नाही त्यामुळे इथं जसं ॲडिशनमध्ये या तीनमध्ये शून्य ॲड केले ह्यांची बेरीज केली तरी उत्तर तेवढंच आलं तीनच आलं तीनच सफरचंद आपल्याला मिळाले तसंच या दोन सफरचंदांमधून शून्य वजा केले तरी उत्तर दोन सफरचंदच राहिले शून्य याचा अर्थ काय नथिंग काहीच नसणे इफ झिरो इज ॲडेड टू एनी नंबर वी गेट द सेम नंबर अगेन वी गेट द सेम रिझल्ट वेन वी सबट्रॅक्ट झिरो म्हणजेच काय की एखाद्या संख्येमध्ये आपण शून्य मिसळला शून्यासोबत त्याची बेरीज केली तरी तीच संख्या हे त्याचं उत्तर येतं तसंच वजाबाकीमध्ये जर आपण शून्य काढून टाकले तरी देखील उत्तर तीच संख्या येते कशामुळे येते कारण शून्य म्हणजे काहीच नसणे बघा ना आता शून्य म्हणजे या प्लेटमध्ये काही आहे का बेरीज करताना काहीच नाही आणि वजाबाकी करताना देखील या शून्याच्या प्लेटमध्ये काही आहे का काहीच नाही का त्यामुळे बेरीज करताना तीनसोबत शून्यची बेरीज केली तरी तेवढंच के दो, उत्तर आलं तीनच उत्तर आलं आणि दोनसोबत शून्यची वजाबाकी केली तरी दोन उत्तर दोनच आलेलं आहे आणि लक्षात तसंच आता आता इथं आपल्याला राईट द प्रॉपर नंबर इन ईच टी बॉक्स इथं आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायची आहे म्हणजे संख्येमध्ये शून्य मिसळायचेत आणि एकासा एखाद्या संख्येमधून शून्य वजा करायचेत याचा अर्थ काय की उत्तर हे तीच संख्या येणार आहे शून्य काढले काय आणि शून्य मिसळले काय काही फरक पडतो का नाही कारण शून्य म्हणजे काहीच नसणे नथिंग ओके बघा मग आता पहिलं आहे टू प्लस झिरो टू प्लस झिरो आता या दोनमध्ये आपण शून्य मिसळले मग उत्तर किती येणार तेवढच दोनच मग या बॉक्समध्ये मी टू लिहितो फोर प्लस झिरो किती येणार चारमध्ये शून्य मिसळले तरी फोर मग या बॉक्समध्ये देखील मी फोरच लिहितो सेवन प्लस झिरो सातमध्ये शून्य मिसळले काही फरक पडला का हे पहा ना तीनमध्ये जसं शून्य मिसळले तरी काही फरक पडला नाही तेवढंच उत्तर आलं तीनच उत्तर आलं तसंच या सातमध्ये शून्य मिसळले तरी काही फरक पडेल का नाही कारण शून्य म्हणजे काहीच नाही म्हणून मग मा या बॉक्समध्ये सात लिहिलं नाईन्टीन प्लस झिरो इज इक्वल टू नाईन्टीन काही फरक पडेल का नाही ट्वेंटी सेवन प्लस झिरो इज इक्वल टू ट्वेंटी सेवन काही फरक पडेल का नाही सिक्स्टी फाईव्ह प्लस झिरो सिक्स्टी फाईव्ह काही फरक पडेल का नाही सेवंटी एट प्लस झिरो सेवन्टी एट काही फरक पडेल का नाही झिरो प्लस झिरो 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 प्लस झिरो झिरो आता सिक्स प्लस बॉक्स दिला इज इक्वल टू सिक्स सिक्समध्ये कोणती संख्या मिसळावी लागेल की त्याचं उत्तर तेवढंच येणार आहे सिक्सच येणार आहे कोणती संख्या झिरो सिक्समध्ये झिरोच मिसळावे लागतील त्याच वेळी त्याचं उत्तर सिक्स येईल आता हे झालं बेरजेचं आता खालचे उदाहरण आहेत वजा थ्री मायनस झिरो आता इथं या दोन सफरचंदांमधून शून्य सफरचंद वजा केले उत्तर किती आलं तेवढंच आलं दोन कारण शून्य म्हणजे नथिंग काहीच नसणे तसंच मग आता थ्री मायनस झिरो तीनमधून शून्य वजा केले किती उत्तर येईल तेवढंच येणार थ्री मायनस झिरो थ्री फायू मायनस झिरो इज इक्वल टू फाईव्ह एट मायनस झिरो एट उत्तर इलेवन मायनस झिरो इलेवन नाइन्टीन मायनस झिरो नाइन्टीन ट्वेंटी थ्री मायनस झिरो ट्वेंटी थ्री फिफ्टी फाईव्ह मायनस झिरो फिफ्टी फाईव्ह आता एटी टू मायनस बॉक्स इज इक्वल टू एटी टू या एटी टूमधून किती वजा केली म्हणजे आपल्याला एटी टू उत्तर मिळेल झिरो वजा केले तरच आपल्याला एटी टू उत्तर मिळेल बरोबर मग या बॉक्समध्ये मी झिरो लिहितो आता बॉक्स मायनस झिरो इज इक्वल टू सेवन्टीन आता कोणत्या संख्येतून शून्य वजा केले की सेवन्टीन उत्तर मिळेल सेवन्टीनमधूनच मग या ठिकाणी या बॉक्समध्ये सेवन्टीन लिहितो लक्षात अशा प्रकारे पेज क्रमांक ट्वेंटी फाईव्हवरील ॲडिशन अँड सबट्रॅक्टिंग सबट्रॅक्शन ऑफ झिरो शून्येची बेरीज आणि वजाबाकी हा भाग लक्षात ठेवा आणि सोडवा <coughs> आता मित्रांनो आपण पेज नंबर ट्वेंटी सिक्सवर स्टोरीज ऑफ ॲडिशन वन हा जो भाग आपल्याला दिलेला आहे हा भाग या ठिकाणी आपण आता पाहूयात या ठिकाणी आपल्याला आता शाब्दिक उदाहरणं दिली आहेत बेरजेची ती आपण सोडवणार आहोत पहिलं उदाहरण दिले पहा मंजोत प्लॅन्टेड फोर्टीन अल्मंड ट्रीज अँड ट्वेंटी वन गवा ट्रीज हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लॅन्ट अल्टुगेदर मंजोतने चौदा बदामाचे झाड आणि एकवीस पेरूचे झाड लावले तर त्याने दोन्ही मिळून एकूण किती झाडं लावले बघा मंजोतने चौदा बदामाचे आणि एकवीस पेरूचे झाड लावले तर दोन्ही मिळून त्याने किती झाड लावले आता व्हॉट इज गिवन काय दिलं आहे तर अल्मंड अँड गवा ट्रीज तर ऍल्मंड म्हणजे बदाम बदामाचं आणि पेरूचे झाड आपल्याला दिले आहेत व्हॉट इज आस्क्ड काय विचारले टोटल ट्रीज किती झाड आहेत ते विचारले व्हॉट शॉल विडू आपण काय करायला पाहिजे तर ॲड करावं लागेल जर एकूण झाडांची संख्या आपल्याला काढायची असेल तर आपल्याला ॲड करावं लागेल बेरीज करावी लागेल आणि इथे आपल्याला आपण दोन अंकी संख्यांची बेरीज काल पाहिलेली आहे आपल्याला या बॉक्समध्ये अल्मंड ट्रीज फोर्टीन गवा ट्रीज ट्वेंटी वन आणि माता ह्यांची बेरीज केली केल्याच्यानंतर आपल्याला टोटल ट्रीज मिळाले आहेत थर्टी फाईव्ह आज लक्षात ऍल्मंड ट्रीज फोर्टीन गवा ट्रीज ट्वेंटी वन आणि ह्यांची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं आहे थर्टी फाईव्ह दोन अंकी संख्यांची बेरीज आपण मागच्या तास तासिकेला पाहिलेली आहे बरोबर आता पुढचं उदाहरण आपण पाहूया बघा रवी हॅज फिफ्टीन बलून्स अँड नीता हॅज ट्वेंटी वन हाऊ मेने डू दे हॅव टुगेदर रवी हॅज फिफ्टीन बलून्स रवीकडे पंधरा फुगे आहेत आणि अँड नीता हॅज ट्वेंटी वन नीताकडे ट्वेंटी वन म्हणजे एकवीस फुगे आहेत हाऊ मेनी डू दे हाव टुगेदर तर दोघांचे मिळून किती फुगे होतील बघा व्हॉट इज गिवन काय दिलेलं आहे बलून्स काय दिलेलं आहे बलून्स मग या रिकाम्या जा जागी आपण बलून्स लिहिणार व्हॉट इज आसकडं काय विचारलं आहे टोटल बलून्स बरोबर एकूण किती आहेत ते विचारलं आहे मग इथं आपण लिहिणार टोटल बलून्स ओके आणि व्हॉट्सॉल विडू काय करावं लागेल तर ॲडिशनच करावं लागेल मग ह्या रिकाम्या जागी मी ॲड लिहितो बरोबर त्यानंतर आता इथं जसं टेन्स आणि युनिट दिलं आहे तसं या ठिकाणी मी टेन्स आणि युनिटवरच्या कॉलममध्ये लिहितो आणि आता खाली आपल्याला काय काय लिहायचं पहा रवीकडे किती आहेत फिफ्टीन बलून्स आहेत मग पहिले फिफ्टीन लिहितो आणि इथं लिहितो रवी रवीज बलून्स रवीकडे असलेले बलून्स आणि त्यानंतर नीता हॅच ट्वेंटी वन नीताकडे किती ट्वेंटी वन हे नीताज बलून्स नीताज बलून्स नीताकडे असलेले बलून्स आता यांची बेरीज आपल्याला करावी लागेल बरोबर बघा आता मग ही बेरीज करण्यासाठी सुरुवातीला माहिती आहे आपल्याला युनिट प्लेसची बेरीज करावी लागते युनिट प्लेसला सुरुवातीला आहे पाच नंतर आहे एक माता रेषेच्या माध्यमातून ही बेरीज सोडवू सुरुवातीला मी काय करतो पाच रेषा काढून घेतो बघा या ठिकाणी पाच रेषा मी काढतो वन टू थ्री फोर फाईव्ह त्यात आपल्याला किती रेषा मिसळायच्या आहेत एक रेष मिसळायची आहे वन मग या ठिकाणी मी वन रेश काढतो आता बेरजेसाठी या सगळ्या रेषा आपल्याला मोजाव्या लागतील वन टू थ्री फोर फाईव सिक्स किती आहेत या रेषा सिक्स म्हणजेच या ठिकाणी फाईव्ह प्लस वन इज इक्वल टू सिक्स तसं आता टेन्स प्लेसही सोडवावं लागेल टेन्स प्लेसमध्ये पहिला अंक या ठिकाणी आहे वन त्यानंतर आहे टू मग आता सुरुवातीला या ठिकाणी मी एक रेष काढतो आणि त्याच्यात दोन रेषा मिसळतो आता या सगळ्या रेषांची बेरीज करू वन टू थ्री किती रेषा आहेत या थ्री मग बघा आपल्याला आता थर्टी सिक्स हे उत्तर याचं मिळालं म्हणजेच रवीकडे आणि नीताकडे या दोघांकडे मिळून किती फुगे आहेत थर्टी सिक्स किती फुगे आहेत थर्टी सिक्स आता या रिकाम्या जागी टोटल बलून्स असं वाक्य शब्द या ठिकाणी मी लिहितो टोटल बलून्स लक्षात रवीकडे किती फिफ्टीन नीताकडे किती ट्वेंटी वन आणि दोघांची बेरीज केली तर आपल्याला एकूण थर्टी सिक्स बलून्स छत्तीस फुगे दोघांकडचे मिळून मिळालेले आहेत हे या गणिताचं उत्तर आहे अशा प्रकारे आपण स्टोरीज ऑफ ॲडिशन वनमधलं हे पहिलं उदाहरण पाहिलं उर्वरित उदाहरणं मित्रांनो आपण पुढील तासिकेत पाहू तुम्ही होमवर्कमध्ये ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ झिरो या उदाहरणांचा अभ्यास करा होमवर्कमध्ये हे उदाहरणं देखील लिहा धन्यवाद